मास्टर डोईल एका बाजूला, एसएससी निर्जे विपक्ष दुसरा बाजूला, टीम गोळीले आहे गावदे क्रिकेट संघ गोळीले आपल्याला पाहायला मिळेल। मॅच सुरुवात पाच षटकांची देखील लढत, पहिल्या फेरीतली ही खरं तर दुसरी लढत आहे बागेश सर, पण काय कारण असतो आपण थोडे चेंजेस फेरबदल केलेल्या सामन्यामध्ये आणि ही लढत आपल्याला तिसऱ्या क्रमांकावरती पाहायला मिळते। मॅच होईल सुरुवात, तीन थर्ड मॅच फर्स्ट राऊंड आपण थर्ड मॅच पाहतोय, सामना जशी सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया परिवर्तन। मायक्रोफोनवरती आपल्यासोबत जोडले जातील व्हॉइस ऑफ मलंगड, व्हॉइस ऑफ बाल बागेश जी मात्रे सरांचा एक सुमधुर आवाज ऐकूया खेळाचा पूर्वार्धामध्ये। धन्यवाद। किती रुपये उरावी जे आज आपल्यामधनं निघून गेल्यात, राकेश मात्रे यांच्या नावाने भरपूर वेळा सोनारपाडा संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळाला आहे। गावदेवी आईचा आशीर्वाद नेहमी त्या टीमवरती राहतो, परंतु यशस्वी पुरस्कर्ते जेव्हा आपली होण्याची वेळ येते ना, तेव्हा भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याला नियोजनबद्ध कराव्या लागतात। मग आपण त्यावेळेला असाही विचार करत असतो की आयोजन कोणी ठेवतं, परंतु त्याचं नियोजन ठेवणं हे महत्त्वाचं असतं। सध्या तरी नियोजनबद्ध ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते आहे, मॉडर्न टेनिस क्रिकेटच्या माध्यमातनं ही स्पर्धा कव्हर केली जाते आहे। जरूर आपण जर पाहिलं गेलं ना, तर या वाहिनीचं नाव ओमसाई मॉडर्न टेनिस क्रिकेट आहे, परंतु आता काही वर्षे निघून गेल्यानंतर एक मॅच्युअर टेनिस क्रिकेटसुद्धा या वाहिनीला आपण म्हणू शकतो, कारण मॅच्युरिटी पहा ना, एकाच दिवशी पाच जागेवरती थेट प्रक्षेपण करणं, क्रिकेट स्पर्धा सांभाळणं, त्यानंतर आपण शैक्षणिक क्रीडा कोणत्याही घरामध्ये लग्न कार्य असलं किंवा पूजा असली तरी या वाहिनीला मित्रांनो कधीही तुम्ही आवर्जून कॉन्टॅक्ट करा, तुमच्या सेवेसाठी तत्पर असणारी ही वाहिनी म्हणजेच मॉडर्न टेनिस क्रिकेट। आज रोशन फराड आमच्या समोर येत आहेत, आमचे छोटे कॅमेरामॅन ध्रुव आणि तसेच आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन नीरज, ज्यांचे टोपन नाव मी सांगू शकत नाही परंतु ते आमच्या मनामध्ये आहेत, चांगली कॅमेरा वर्किंग। जर आपण लांबून त्यांना बघितलं गेलं तर तेही सध्या असतात, गरज आहे असण्याची, कारण चेहऱ्यावरती हास्य क्रिकेट स्पर्धेमध्ये जरूर तुमच्या राहतं, परंतु प्रथम जसं आपण म्हणतो की चातक पक्षी पहिल्या पावसाची वाट पाहतो, तशाच प्रकारे भरपूर सारे क्रिकेट रसिक असतात ते अशाच मोठमोठ्या स्पर्धेंची वाट पाहत असतात। वाट जास्त तुम्हाला पाहावी लागणार नाही, कारण 2024 क्रिकेटमध्ये तुम्ही भरपूर सारं घडताना पाहाल। सामन्याला आपण सुरुवात करत आहोत, षटक क्रमांक पहिलं घेऊन पॉवर प्लेचं तयार झालाय त्या ठिकाणी निनाद आणि दीपक केने आणि प्रवीण वगे ही सलामीची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये। कोण विसरेल त्या ठिकाणी प्रवीणला रतंबुवा चॅम्पियन ट्रॉफीमध्ये त्याला मिळालेली प्रसिद्धी, त्यानंतर दीपक केने एक चांगले अंपायरसुद्धा आहेत परंतु आता गावासाठी ते क्रिकेट खेळतात। सामन्याला होती सुरुवात, पहिलाच बॉल रिदम रनवे आणि रिलीज ऑफ डिलिव्हरी या तीन गोष्टीमध्ये आपल्याला बिघाड दिसला ना की बॉलर ऑटोमॅटिकली थांबत असतो, मग त्याला पुन्हा एकदा यू टर्न मारून आपल्या बॉलिंग क्रीजवरती जावं लागतं, कारण ज्या ठिकाणून आता बॉलिंग सुरू झाली ना तिथे अंपायर्सच्या थोडासा पुढे एक टप्पा आहे, त्याच्यामुळे कदाचित या रनवेमध्ये इश्यू होत असेल। पहिलाच बॉल टाकण्यासाठी निनाद तयार, पहिलाच बॉल राऊंड द विकेटने ताकतीचा वापर, पॉवर प्ले सुरू आहे आणि डावकुऱ्याचा बॅट्समन म्हटला गेला तर त्याच्यामध्ये नॅचरल एनर्जी असते, बॉल चालला आहे डीपमध्ये बॉर्डरलाईनच्या बाहेर, हा पहिला चौकार डीकेच्या बॅटमधून। च्या मॅचमध्ये सुद्धा आपण बघितलं ना तर मागच्या मॅचमध्ये सुद्धा अरविंदने ही राऊंड द विकेटने बॉलिंग केली, त्यानंतर कृष्णाने सुद्धा राऊंड द विकेटने बॉलिंग केली, सागर पाटीलचाही ट्रान्स तसाच आपल्याला पाहायला मिळाला, म्हणजेच
दुसऱ्या मॅचमध्ये आणि तिसऱ्या मॅचमध्ये सुद्धा आपण तेच पाहतोय की जास्तीत जास्त राऊंड द विकेटने पसंती दिली जाते या खेळपट्टीवरती. पहिलाच बॉलवरती चौकार आलाय, निनादवरती केला गेला अटॅक. पाच ओव्हरची मॅच, त्यालाही माहिती आहे की पहिल्या इनिंगमध्ये जास्त धावासंख्या बनल्या पाहिजेत. सेकंड बॉल इथनं झेल जरूर रडली होती, परंतु पहा विकेट कीपर समीर त्या ठिकाणी होते, झेल ड्रॉप झाली. ॲज अ विकेट कीपर जेव्हा तुम्ही असता ना, तेव्हा तुम्हाला फास्टर बॉल अगदी आपल्या समोर येत असताना त्या बॉलवरती नजर ठेवावी लागते. हलकीशी कडा होती, डीकेला परतवलं गेलं असतं मैदानाच्या बाहेर, त्याच्यावरती अटॅक झाला. जिथे गोलंदाज होते निनाद, त्याला ह्या बॉलवरती जरूर संधी मिळाली होती, परंतु कॅच झाली ड्रॉप. थर्ड बॉल अपील केली गेली आणि यस इट इज आउट. प्रिव्हियस बॉलवरती सुद्धा विकेट आली असती, परंतु त्याच्यानंतर कॉन्सन्ट्रेशन पाहायला मिळालं. खोलवर टप्प्याचा बॉल परफेक्टली प्लंप, डीके परतलाय मैदानाच्या बाहेर. लागणारा हा चार या आकड्यावरती झटका पहिला टीम गोळवलेला. प्लम झालेत, हा पहा रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती. स्वीप करण्याचा प्रयत्न आधी मनसुबा असावा कदाचित डीकेचा की स्लॉक स्वीप करावं, परंतु त्यानंतर बॉलची गती त्यांनी बघितली गेली की जलद गतीने येतोय. बॅकलिपला खाली घेऊन हा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाज बाद झाला आणि निनादला पहिली सफलता मिळाली आहे. भरपूर वर्ष टीम निळजेसाठी तो खेळला आहे, कारण जरूर आपण निळजे गावामध्ये क्रिकेटचा परिपक्व खेळ तुम्ही बघितला आहे. मोठमोठे खेळाडू त्या गावामध्ये नक्कीच उभरताना तुम्हाला पाहायला मिळाले, परंतु यंगस्टर घेऊन जेव्हा आपण मैदानाच्या आतमध्ये उतरतो ना, तेव्हा ॲज अ लेजंड म्हणून आपल्याला लीडर बनावं लागतं. निनादला पहिली सफलता मिळाली आहे. तिसरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, बॉटमॅनचा वापर सुंदर पाहायला मिळाला. ज्या ठिकाणी इनफील्डमध्ये फिल्डर आहेत, पॉवर प्ले सुरू आहे, त्याच्यामुळे नक्कीच तुम्हाला दोनच फिल्डर डीपमध्ये पाहायला मिळतील. उजव्या हाताचा फलंदाज आता आला आहे, डावकोरी हाताचा फलंदाज मैदानाच्या बाहेर गेला आहे. आता उजव्या हाताच्या फलंदाजासाठी लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन तुम्ही पॉवर प्लेमध्ये स्पेशली ह्या जागेवरती भरपूर सारे खेळाडू बघत असतात की पॉवर प्लेमध्ये त्या दोनच जागेवरती खेळाडू फील्ड करत असतात. तेच केलं आणि या दोन जागेवरती तुम्हाला दोन फिल्डर पाहायला मिळतात. यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर. निनादचा वार पहा किती चांगला आहे, कारण पहिल्याच बॉलवरती चौकार गेला, एकाग्रता भंग त्याची झाली. त्याच्यानंतर त्यालाही माहिती आहे की समोर आहे डीके, कॉन्सन्ट्रेशन तो आपला गमावू शकतो, कारण जे बॉल बघितले ना ते परफेक्टली टप्प्यावरती पिच केलात आणि कोणत्या प्रकारचा मोठा फटका खेळू दिला नाही पहिल्या बॉलचा जर आपण विचार वगळता. या स्कोरबोर्डवरती धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळतात 6, एक गडी गमावला गेला. अजूनही शेवटचा बॉल या ठिकाणी फेकणं बाकी. ओ द विकेट, गती चांगली होती, टप्पा चांगला होता, पडल्यानंतर जलद गतीने विकेट कीपरच्या हातामध्ये. चौकार वगळता खूप चांगल्या प्रकारे बॉलिंग केली. मागच्या मॅचमध्ये सुद्धा असंच आपण समीकरण बघितलं. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या होत्या, जिथे बॅटिंग करत असताना आपण बघितलं ते म्हणजेच बेतवडे संघाला. म्हणजेच आजच्या दिवसाची सुरुवात ही गोलंदाजांच्या नावावरती राहिली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला, याच्यामध्ये एक विकेट आला आहे आणि 6 धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळतात. मंगेश गेल्यात क्रमांक 3 वरती, ज्यांनी बनवली गेली आहे 2 चेंडू फेस करत असताना 1. प्रवीण अजून मैदानाच्या आतमध्ये आहे, त्यांनी 1 चेंडू फेस करत असताना 1 धाव बनवली गेली आहे. सध्या तरी एक पर्टिक्युलर पार्टनरशिपची गरज आहे, कारण पार्टनरशिप रंगतील तेव्हा मैदानाच्या आतमध्ये धावा होतील. 5 ओव्हरची मॅच आणि दोन्ही बाजूने या स्पर्धेमध्ये क्रिकेट खेळलं जातं, त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की संध्याकाळ ओसांडून जाईल मग त्यानंतर हवेचा वेग दुपारी कमी होईल. या सगळ्या गोष्टींना क्रिकेटच्या परिपटलावरती तुम्हाला मनामध्ये ठेवून चालत नाही, कारण माणूस परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थितीला बिघडवत असतो. आता सध्या जी परिस्थिती बिघडली आहे त्या परिस्थितीला सुधारण्याचं काम आता इथनं प्रवीणला करावं लागेल. एक चांगला खेळाडू आहे, मॅच्युरिटी त्याच्यामध्ये भरलेली आहे, प्रसिद्धी त्याला क्रिकेटमध्ये मिळाली गेली, समाजसेवक म्हणून गोळीवले गावातून तो ओळखला जातो. परंतु आता सध्या जी त्याची धमक आहे ती धमक आता सिद्ध करण्याची वेळ आली आहे समोर असताना जय हनुमान क्रिकेट संघ निळजे. आरा ट्रॉफी 2023 मित्रांनो, पुन्हा एकदा आम्ही तुमचं सहर्ष स्वागत करत आहोत. सेकंड ओव्हर आशिषच्या हातामध्ये, पॉवर प्लेमध्ये 3 फिल्डर आता बाहेर आहेत, एक मिडविकेटला फिल्डर, त्यानंतर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ डीपमध्ये पॅक आहे. बॉल तयार, कोलवर टप्प्याचा बॉल, पहा फलंदाज होईल बाद. चर्चा झाली होती प्रवीणची, विकेट जर आली तर कदाचित धोक्यामध्ये जाऊ शकतो संघ गोळवली आणि पहिल्याच बॉलवरती आशिषला सफलता. प्रवीण बाद,
सुंदर संगीत डीजे च्या माध्यमातून सुद्धा पोहोचवली जातात। सोनारपाडा संघ म्हटला गेला तर अनेक सारी खऱ्याने संगीत एडिट या गावामध्ये केली जातात। अर्थात वायजे योगेश जोशी हे खऱ्याने याच गावामध्ये त्यांचा ऑफिस आहे, अनेक सारे ते गाणे एडिट करत असतात। आता तुम्ही भरपूर सारे यूट्यूबवरती गाणे जा अहो पाटील झालं, त्याच्यानंतर भरपूर सारे असे व्हिडिओ गाणे आहेत ते एडिट करत असतात। सो डीजेच्या माध्यमातून सुंदर संगीत तुम्ही ऐकलं, परंतु संगीत सुंदर बातमी आता डगआउटमध्ये नसेल, कारण डीके बाद झालाय, प्रवीण बाद झालाय, आता प्रेशर वाढत चाललाय। हा दुसरा षटक आहे, दुसऱ्या षटकातल्या पहिल्याच बॉलवरती विकेट आली आहे। आता यश पाटील आणि मैदानाच्या आतमध्ये मंगेश गायकर ही जोडी आता उर्वरित आहे। चर्चा केली होती की डावकुऱ्या आताचा फलंदाज यश आहेत, समाजसेवकसुद्धा आहेत, भावी पिढीला पुढे नेत असतात, परंतु आता या धावपळकाला त्याला पुढे न्यावं लागेल। फुल टॉस बॉल समोर वी शेपमध्ये खेळतात, मिड ऑफ तैनात आहे, डायरेक्ट गेटचा प्रयत्न केला गेला आहे, डावकुऱ्या हाताने फेकला गेला हा चेंडू। आपण डावकुऱ्या हाताने प्लेसमेंट बघितली, डावकुऱ्या हाताने फिल्डिंग बघितली, आणि पहिला ही फलंदाज डावकुऱ्या हाताचाच होता, तोही बाद झाला आहे। टीमची धावसंख्या एकने पुढे सरकते, टीमची धावसंख्या 7, जो प्रेशर वाढला आहे तो प्रेशर आता कमी करायचा असेल तर प्रत्येक बॉल गणित सिंगल डबल का होईना, परंतु त्या धावसंख्या जोडाव्या लागतील आता टीम गोळवलीला, कारण टॉस गमावला गेला आहे, बेनिफिट आपण गमावला गेला आहे, त्यानंतर आपण पाहिलं तर दोन विकेटसुद्धा गमावल्या गेलात, म्हणून आता इथनं मोठे फटके खेळावे लागतील। ओव्हर द विकेटने फक्त दिशा दिली, फाईन लेगला बीट केलं गेलं आहे आणि आउटफील्ड फास्ट आहे, डीपमध्ये फाईन लेग बाउंड्रीलाईनच्या बाहेर, हा येतो इथ चौकार। दिली फाईन लेगच्या अगदी जवळून बॉल ट्रॅव्हल झाला, कारण माहिती आहे की पॉवर प्ले सुरू आहे, त्याच्यामुळे फिल्डिंगचे काहीसे निर्बंध आहेत आणि त्या निर्बंधाला खऱ्याने भेदून हा बॉल बाउंड्रीलाईनच्या बाहेर पाठवला गेलाय, तो म्हणजेच मंगेश गायकरनं। आता सुरुवात झाली धावपळकाला, ओव्हर द विकेटने ऑन साईडला केसला गेला फटका, डीपमध्ये मिड विकेट तैनात, परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू चालला बाउंड्रीलाईनच्या बाहेर, आणि चर्चा चालू होती की दबावामध्ये संघ गोळवली, मोठे फटके हवेत, आणि आता सुरुवात झाली काउंटर अटॅकला। हा षटकार आशिषच्या विरोधात, अटॅकला आता सुरुवात केली आहे। सुरुवातीचा दबाव जुगारायचा कसा, भरपूर सारे प्रश्न होते। समोर होता गोलंदाज प्रवीण, आशिष माफ करा, ज्याच्या खात्यावरती प्रवीणची विकेट आली, मग त्यानंतर एक भागीदारी आपण विचार करत होतो की ती रचायला हवी, आणि ती भागीदारी आता मेंटेन ठेवली आहे, ती म्हणजेच मंगेश गायकरनं। सुंदर फटका पाहायला मिळाला या षटकामध्ये, अजूनही दोन चेंडू शिल्लक, टीमची धावसंख्या 17। ओव्हर द विकेटने आता गती कमी केली गेली, फसवलं गेलं, समोर फिल्डर होता, परंतु देही यष्टी जर आपण त्याची बघितली तर बॉलकडे क्विक येणं थोडंसं त्यालाही कठीण वाटलं, त्याच्यामुळे मंद पावला नेतो पुढे आला, बॉलला त्याने फील्ड केलं गेलं, मिळती आहे सिंगल। ते भरपूर सारे खेळाडू असे असतात ज्यांच्याकडे एक्स्ट्रा ऑर्डिनरी ताकद असते, आणि सध्या तरी आपण इथनं सिंगल आली आणि सिंगलने टीमची धावसंख्या 18। यानंतरची मॅच देसाई अर्थातच काका यांची टीम आणि त्याच्यानंतर गावदेवी उंबारली, दोन टीमचे कॅप्टन टॉसच्या संदर्भात तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे। शेवटचा बॉल ताकदीचा वापर केला गेला, ऑन साईडला चार टप्प्यावरती अडवण्याचा प्रयत्न, बॉल मागे चालला, मिसफील्ड झाली। या षटकामध्ये कंट्रोल जरूर बॉलरने केलं शेवटच्या बॉलवरती, परंतु त्या धावसंख्या कंट्रोल करणं फिल्डरच्या हातामध्ये होतं। एंड ऑफ द सेकंड ओव्हर पॉवर प्लेची दोन षटकं संपली आणि दोन षटकामध्ये धावसंख्या 22 विकेट गेल्या, दोन षटक संपले 2, आणि सध्या तरी आपण मैदानाच्या आतमध्ये जी सिच्युएशन पाहतात ती सिच्युएशन आता इथनं बदलली गेली आहे। यशने बनवल्या गेल्यात 5, मंगेशने बनवल्या गेल्यात 12, मंगेशने फेस केले चेंडू 5, म्हणजे जी मॅच्युरिटी आहे, जो प्रेझेन्स ऑफ माइंड आहे ना मंगेश गायकरचा, तो आपल्याला चांगला पाहायला मिळाला। कारण आपण असं म्हणत असतो की टीमचा कॅप्टन, एखादा टीमचा लीडर जेव्हा मैदानाच्या बाहेर जातो तेव्हा दडपण असतो, परंतु ह्या सगळ्या गोष्टींना मित्रांनो इतिहासामध्ये नोंद आहेत। नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी तालुक्यातला रामशेज किल्ला, रामोजी पवार त्या किल्ल्याचे सरसेनापती होते, परंतु रामोजी पवार हे मृत्युमुखी पडल्यानंतरसुद्धा तब्बल 300 वर्ष तो किल्ला त्या मावळ्याने सांभाळला होता। म्हणजेच आपण क्रिकेट म्हणत असतो की क्रिकेट हा बुद्धिबळाच्या खेळाप्रमाणे असतो, जिथे बुद्धिबळाचा एक प्यादासुद्धा तुमच्या राजाला चेकमेट करू शकतो, तसा एखादा जर क्रिकेटच्या परिपाटलावरती एखादा खेळाडू टिकला ना तर तो विध्वंसक बनू शकतो, तेच आपल्याला पाहायला मिळालं। शेवटच्या बॉलवरती चौकार आला,
आता अपन जर पाहिलं तर धावसंख्या बनल्या गेल्यात 22, विकेट गेल्यात 2, ओवर कंप्लीट झाल्यात 2 आणि आता तिसऱ्या षटकाला सुरुवात पुन्हा एकदा निनाद कंटिन्यू करतोय. पहिले षटक त्याचं 6 धावसंख्येचं राहिलं, त्यालाही माहिती आहे की आता पॉवर प्लेचे निर्बंध हटल्यात, 5 फिल्डर डीपमध्ये आहेत, त्याच्यामुळे आपली भेदकता या ठिकाणी कंटिन्यू ठेवावी. मंगेश होते त्या ठिकाणी, अपील केली गेली आहे, पंचांची सहमती नाही आहे, कदाचित लेग स्टंपवरती बॉल खेळण्यासाठी गेला असावा मंगेश. सेकंडचा कॉल आणि सेकंडचा कॉल पहा किती जलद गतीने केला गेला. लेग बायचा इशारा आला आहे निरंजनजी सावंत सरांच्या खऱ्यातने माध्यमातून. हे ऑफिशियल अंपायर फक्त नाही आहेत मित्रांनो, भरपूर वर्ष त्यांनीही क्रिकेट खेळलं, कारण त्यांच्याशी जेव्हा जेव्हा क्रीडांगणाच्या आतमध्ये चांगल्या खेळीचं प्रदर्शन एका खेळाडूकडनं होतं तेव्हा ते आमच्याशी चर्चा करत असतात की कोणत्या फटक्याने खूप चांगला इम्प्रेस झाला खेळाडू, कोणत्या फटक्याने किती धावसंख्या कव्हर केल्या जातील. म्हणजे क्रिकेटचा त्यांनाही प्रचंड अनुभव आहे, त्यांनी दर्शवल्या या धावा दोन. कुलवटा 5 बॉल व्ही शेपमध्ये खेळतात, समोर फिल्डर लॉंग ऑफला अगदी आपण जमिनीला, या ठिकाणी विकेट जरूर मिळाल्याची काय गरज होती का या 2 धावसंख्येची. आता तोच मंगेश प्रश्न विचारतोय तो म्हणजे यशला. या अशा स्टेजला ना तुम्हाला एखादी चुकी भरपूर मागणी ठरू शकते, कारण सध्या सुरळीत चालले, आपल्या सध्यावरती आपल्या टीमवरती जो प्रेशर आला होता तो प्रेशर बाजूला काढला गेला आहे. मग सध्या तरी ह्या गोष्टी घाईच्या काही गरजेच्या आहेत का? फलंदाज सेफ आहेत यश, कारण हात लागलाय बॉल नाही. ओव्हर द विकेट स्वीप करण्याचा प्रयत्न परंतु मिस केली राईन, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. या ठिकाणी आपण पाहिलं तर जी बॉलची गती होती ती गती ओळखू शकला नाही मंगेश गायकर. सध्या तरी शांत दिमागाने क्रिकेट खेळतो मंगेश, परंतु विविध फटके त्याच्याकडे आहेत, परंतु कुठल्या बॉलवरती कोणता फटका खेळावा या सगळ्या विषयांमध्ये त्याला सध्या तरी महारत नाही आहेत समोर निनादच्या. ओ द विकेटने ताकदीने वापर करण्याचा प्रयत्न, फटका खेळायचा होता, निनाद स्वतः वळले परंतु कॉन्फिडेंटली आले जरूर, परंतु कॅच इथं झाली ड्रॉप आणि पहा सेकंडला लगेचच प्राधान्य दिलं गेलं. बॉल हवेमध्ये असताना निनादने जरूर कॉल दिला, परंतु जे फिल्डर होते त्या फिल्डरने कॉन्फिडंटली कॉल द्यायला हवा होता निनादला की मी हे करू शकतो, कारण इनफील्डमध्ये जरूर आपण फिल्डर बघत आहोत, त्यांच्याकडे एक वेगळी तुम्ही कॅपॅसिटी ओळखा, कारण जेव्हा बॉलर बॉल रिलीज करतो आणि सगळ्या गोष्टी बघत असतो तेव्हा बॉलकडे जाणं त्या कॅचला स्वीकारणं हे तेवढंच सोपं नसतं. कठीण प्रसंग होता निनादसाठी, परंतु तो सोपा करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. बॉल झाला जमिनीला दान, झेली ड्रॉप झाली, विकेट ही सेफ राहिला मंगेश गायकरचा आणि आता टीमची धावसंख्या 2.4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 28 या आकड्यावरती पाहायला मिळते. हळूवार पद्धतीने आता धावसंख्या बनायला सुरुवात झाली आहे टीम गोळवलीची. ओव्हर द विकेटने ताकदीचा वापर केला गेला आहे, ऑनसाईडला बॉल चालला आणि टप्पा पडल्यानंतर जी फिल्डरकडे चेस होती ती भरपूर मोठी होती. बॉल चालला स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेग, बाउंड्रीच्या बाहेर एका टप्प्यावरती मैदानाच्या बाहेर. गायकरची परंतु ज्याप्रमाणे टप्पा आला गती होती, स्क्वेअर लेगला मोठी गॅप होती, मिड विकेट आणि बॅकआउट स्क्वेअर लेगला डीपमध्ये फिल्डर आहेत, परंतु परफेक्टली त्यांचा गॅपमधून हा बॉल बाउंड्रीच्या बाहेर पाहायला मिळाला आणि पाहता पाहता टीमची धावसंख्या 32 या आकड्यावर. व शेवटचा बॉल मंगेश गायकरचा प्लेसमेंट चांगलं पाहायला मिळालं, बॉल चालला डीपमध्ये, आउटफील्ड फास्ट आहे, फिल्डर पोहोचेल का प्रश्नचिन्ह नक्कीच फिल्डरलाही होता की आपण पोहोचू शकत नाही. शेवटच्या बॉलवरती सुंदर फटका तुम्हाला पाहायला मिळाला चौकाराने, धावपलक 3 षटकांच्या अखेरीनंतर 2 गडी बाद 36 जिथे खेळतीये टीम गोळवली. तुम्ही भरपूर ऐकलं असेल मग पावनखिंडीमध्ये 2000 शत्रूंशी एकटा लढणारा बाजीप्रभू देशपांडे या महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अनुभवला आहे, त्यानंतर हात तुटताना सुद्धा शत्रूंशी लढणारा वीर तानाजी मालुसरे या महाराष्ट्राने बघितला आहे. अगदी राजांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्याने आपल्या प्राणाची आहुती दिली, मग आपण कोंडाजी फर्जंड यांचं देह बघितलं जंजिऱ्या किल्ल्यावरती, तोही पराक्रमी राजा फक्त 60 मावळ्यांना घेऊन आपण लढताना पाहायला मिळाला, तोही राजा आहे महाराष्ट्राने बघितला आहे.
वाघाशी एकटा लढणारा, एकटा झुंजणारा आणि वाघाला जिवंत फाडणारा शिवपुत्र संभाजी महाराज या महाराष्ट्राने बघितला आहे. आणि या सगळ्यांना एकत्रित करून महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची दिंडी आणि आपल्या दुश्मनांच्या छाताडात भगवा रोवणारा छत्रपती शिवबा या महाराष्ट्राने बघितला आहे. सुंदर ध्वज जो फडकतोय, कॅमेरामनने सुंदर ते क्षणचित्र कैद केले. कारण महिलांच्या कपालावरती कुंकू, दारापुढे तुळस आणि मंदिराचा कळस ज्या राजामुळे राखीव राहिला ना, ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. 33 कोटी देवांच्या आधी हिंदवी स्वराज्याच्या दैवताला, महाराष्ट्रामध्ये भगवा फडकवणाऱ्या त्या शिवाला, करोडो तोफांचा आणि लाखो मनांचा, 350 वर्षामध्ये घेत असलेल्या प्रत्येक मोकळ्या मराठी श्वासासाठी ज्याने आपलं आयुष्य वेचलं, ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. रोशन, आम्ही नेहमी सांगत असतो की महाराजांचा जन्म झाला असं माहुली किल्ल्यावरती, परंतु शहाजीराजांना तो किल्ला धोकादायक वाटला. मग महाराजांनी, खरं तर शहाजी महाराजांनी जिजाऊमातांना नक्कीच शिवनेरीवरती नेलं आणि तिथे एक नवीन उजाडामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिवनेरीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि स्वराज्याची निर्मिती करण्यासाठी त्यांनी निवडलं रायगड. परंतु प्रथमेश शिवनेरीचा शिव आणि रायगडाचा राय हे दोन नाव एकत्रित केले ना, तर शिवराय हे नाव होतं. अशी माझ्या राजांची गाथा आहे. आणि भगवत ध्वज जेव्हा आमच्या डोळ्यासमोर येतं ना, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयीचे उद्गार हे आपोआपच आमच्या तोंडातून निघत असतात. सो थँक्यू कॅमेरामन, तुम्ही खऱ्या अर्थाने हे चांगलं दृश्य या ठिकाणी दाखवलं. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकामध्ये टीमची धावसंख्या पाहायला मिळते 36. स्थिती सध्या चांगली आहे टीम गोळवलीसाठी, कारण सध्या तरी स्थितीमध्ये परिवर्तन करण्याचं काम जेव्हा आलं तेव्हा मंगेश गायकरचा अटॅक तुम्हाला पाहायला मिळाला. शेवटच्या बॉलवरती आपण यश पाटीलच्या बॅटमधून सुद्धा एक चौकार पाहायला मिळाला, तोही खेळतो 5 वरती. आणि आता सध्या तरी यश पाटीलला तेच करायचं आहे की आता डावकुरे आताची बॅटिंग चालू आहे आणि हवा त्याच्या विरुद्ध नाही आहे, कारण त्याला आता हवा इथनं बेनिफिट देऊन जाईल. अक्षयला 5 रन केले क्रमांक 4th षटकामध्ये. पहिलाच बॉल, मित्रांनो हे बॅटल चांगले रंगेल, कारण डावकुरे आताचा बॅट्समनच्या विरोधात डावकुरे आताचा बॉलर, या दोन्ही खेळाडूमध्ये ना एक नॅचरली गोष्टी असतात. कारण डावकुरे आताचा बॉलर म्हटला गेला तर त्याच्यामध्ये नॅचरली लेग ब्रेक, डावकुरे आताचा बॅट्समन म्हटला गेला तर त्याच्यामध्ये नॅचरली एनर्जी. जसे दोन मल्ल म्हणजे जसे दोन कुस्ती पहलवान हे अगदी एकाच ताकदीचे असल्यानंतर त्याच्यामध्ये कुस्ती चांगली रंगते ना, तशा प्रकारे हे बॅटल क्रिकेटमध्ये ना तुम्हाला खूप रंगताना पाहायला मिळेल. बघूया आता किती संघर्षी असेल समोर यश पाटील आणि त्याच्यासमोर अक्षयचं हे षटक. टीमची धावसंख्या 36. हो सेकंड बॉल ताकदीचा वापर, मी आधीच म्हटलं होतं की हे बॅटल खूप रंगेल. आधी बॉल अक्षयचा, त्याच्यानंतर प्रहार यश पाटीलचा आणि त्याच्या बॅटमधून निघाला हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. पाहायला मिळाला यश पाटीलचा, ताकद वापरली गेली. हा फटका पहा, जसा बॉल समोर आला तसा कोणत्याही प्रकारचा मोह आवरला नाही. सो इलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वॉव, कारण ताकद होती. आणि डावकुऱ्याचा गोलंदाज जेव्हा बॉल रिलीज करतो, लेग ब्रेक झाला की परफेक्टली डावकुऱ्याच्या बॅट्समनच्या बॅटवरती तो बॉल येतो आणि तेच आपण मैदानाच्या आतमध्ये बघितलं. आणि या षटकाराने टीमची धावसंख्या 42. कुलवटापाचा बॉल आता एक उधून काढला, बॅक टू द बॉलर खेळले, स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये अडवलाय, स्वतःवरती नाराज आहेत कारण प्रिव्हियस बॉलवरती षटकार जो आला तो षटकार त्याला त्याच्या ओव्हरमध्ये हवा नव्हता. परंतु क्रिकेट आहे, क्षणात काहीही घडतं. आपण या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भरपूर सारे असे दृश्य बघितलेत जे आपण बिलीव करू शकत नव्हतो. षटकार त्याच्यानंतर डॉट बॉल आलाय यश पाटील विरोधात. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा खेचला गेला फटका डीपमध्ये, मिडविकेटच्या हातामध्ये गवासला गेला हा खेळाडू. आणि आता यश पाटीलची केली होई संपुष्टात लागणारा हा झटका, 3 रा टीम गोळवलेला. अगदी मिडविकेटला नव्हता तर काऊ कॉर्नर आली लॉंगॉनच्या मध्ये, जो खेळाडू कक्षाच्या समोर फिल्डर होता त्याच्या हातामध्ये ही झेल पाहायला मिळाली. सध्या तरी तुम्ही जरा बघितलं तर डीपमध्ये 5 फिल्डर पेट्रोल इन करतात, एक्स्ट्रा कवरला आता निकेत जातात.
आणि जेव्हा मकर संक्रांत चषक असते तेव्हा निकेशची कामगिरी तुम्हाला चांगलीच पाहायला मिळाली आहे, कारण ॲज अ स्कोरर, ॲज अ मॅनेजमेंट कमिटीचे मेंबर आणि खेळपट्टीला सुधारण्याचं काम निकेशकडे जरूर असतं, कारण आम्ही गतवर्षी डोळ्यासमोर त्यांची मेहनत बघितली आहे. सो सध्या या टीमसाठी तोही मेहनत करतो आहे. एक्स्ट्रा कवरची जागा आता त्यांनी सोडली गेली, तो चालला डीपमध्ये लॉंग ऑफच्या जागेवरती. जे लॉंग ऑफ होते ते लॉंग ऑनला सरकल्यात. त्याच्यानंतर काऊ कॉर्नर, स्पेशली मिडविकेट आणि स्क्वेअर लेगला सुद्धा डीपमध्ये फिल्डर ठेवला गेला आहे उजव्या हाताच्या खेळाडूसाठी. दीपक पाटील गेल्या मैदानाच्या आतमध्ये. पहिला फलंदाज आपण बाद होताना बघितला दीपक केने, आणि आता पाचव्या क्रमांकावरती दीपक पाटील. या वेळेला सहजरित्या खेळत आहेत निकेश आहेत, परंतु दूरवरती राहिले. एक्स्ट्रा कवर दरम्यान बॉल चालला खूपच वेगाने, जीवाच्या आकांताने आले. बाउन्सवरती नक्कीच बॉल अडवला गेला, परंतु स्पेक्टॅक्युलर फिल्डिंग. काय एफर्ट्स आहेत पहा. स्वतःला झोकलं गेलं, माहिती आहे की आपल्याला टीमसाठी धावा वाचवायचे आहेत, म्हणून त्याने बॉडीचा बॅलन्स गमवत असताना सुद्धा बॉल अडवलं. सच अ व्हेरी ब्युटिफुल फिल्डिंग. फिल्डिंग दर्जेदार झाली. निकेशची चर्चा आपण चालवतो. हा पहा, हा चेहरा पहा आणि हे एफर्ट्स पहा. अगदी बॉडीला त्यांनी स्वतःला तेच मैदानाच्या आतमध्ये सांगितलं की बॉलला अडवलं तर कदाचित बेनिफिट मिळेल, परंतु या बॉलवरती चौकार गेला असता तर त्यालाही असं वाटतं की चौकार गेला असता तर चांगलं झालं असतं, कारण या चार धावा कम्प्लीट झाला. जीवाचा आकांताने तो आला. या चार धावसंख्येने टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 46. तीन गडी गमावल्या गेल्या. तीन गडी गमावल्यानंतर सुद्धा जी परिस्थिती आहे ना, ती परिस्थिती बिघडून दिली नाही, ती म्हणजे संघ गोळीवलीनं. कारण आता दोन मोठे फटके बघितले, यश पाटीलच्या बॅटमधून दोन मोठे फटके आले आणि त्याच्यानंतर आपण कंट्रोल करताना त्या धावा बघितल्या, परंतु चार धावाही पूर्ण केल्या या खेळपट्टीवरती. कुलवटाप्याचा बॉल आता विचार पाडण्यात भाग पाडलं, कारण बॉडीपासून दूर जरूर होता, परंतु जो प्रवास होता तो अगदी वाईट. जी लाईन आहे त्या व्हाईट लाईनवरती, म्हणजेच विकेटच्या कॉर्नरचा खूप चांगल्या प्रकारे वापर केला गेला, तो म्हणजेच या षटकामध्ये अक्षयने. एंड ऑफ द फोर्थ ओव्हर, चार षटकांचा खेळ संपला आहे. या चार षटकामध्ये टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 46. म्हणजे प्रत्येक ओव्हरमागे ना, प्रत्येक ओव्हरमागे या धावसंख्या बनल्या गेल्यात त्या म्हणजेच 11.50 सरासरीनं. आरा ट्रॉफी 2023, राकेशजी म्हात्रे प्रतिष्ठान आणि गावदेवी आईच्या आशीर्वादाने नक्की या स्पर्धेला आपण अनुभवतात. 46 धावा झालेल्या आहेत, चार षटकांचा खेळ संपलाय. 46 46 धावा स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. आता शेवटचा असेल षटक, ज्या डेथ ओव्हरमध्ये आपण जास्त धावसंख्या आणि त्या धावसंख्या कशा बनतील याचा विचार करत असतो. परंतु सध्या तरी जी बॉलिंग चालू आहे ना, पहिल्या षटकामध्ये आल्या 6, दुसऱ्या षटकामध्ये 16, त्याच्यानंतर 14 आल्या. म्हणजे पहिल्या षटकामध्ये कमी आल्या, दुसऱ्या षटकामध्ये जास्त, आणि त्यानंतर धावसंख्या ज्या बघितल्या त्या थोड्याशा कमीच होत आल्या. कारण या षटकामध्ये जरूर आपण दोन मोठे फटके बघितले, परंतु या षटकामध्ये सुद्धा अक्षयने कंट्रोल केल्या गेल्या त्या धावसंख्या. आता पाहाल तुम्ही भावेशला, ज्याला फेकायचं आहे षटक क्रमांक शेवटचं, म्हणजे पाच ओव्हरची मॅच. आणि आपण विनंती करूयात टीम देसाई काका यांची, खऱ्या अर्थाने सुखदेव काका यांची टीम, आणि त्यानंतर गावदेवी उंबारली प्रेम भोईर यांचा संघ. सो विनंती करेन की इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही संघाचे संघ नाईक तुम्हाला टॉससाठी यायचं. शेवटचं षटक हो, अजून एक डावखुरे आताचा बॉलर. तर थोडेसे आम्ही चेंजेस करतोय या सामन्यामधून. जो विन होईल तो लगेचच घारेवली संघासोबत खेळणार आहे, अशी मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून अनाउन्समेंट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की या दोन टीम्समधून जो संघ पुढे येईल तो संघ घारेवळीसोबत खेळणार आहे. सिंगल आली टीमची धावसंख्या 47. दुसरा हा तुम्ही नक्कीच गोलंदाज पाहत आहात डावखुऱ्या हाताचा. याच्या अगोदर तुम्ही अक्षयला बघितलं, तोही डावखुऱ्या हाताचा बॉलर होता. आणि आता भावेश लेक्स्टमरती बॉल होता, बॉल मागे चाललाय. लॉंग स्टॉप ही अशी जागा असते की ज्या जागेवरती कधीच आउटफील्ड खराब नसते. व्हाईट प्लस 4 म्हणजे एकंदरीत मिळतील धावा 5, आणि आता मोठा बेनिफिट इथनं मिळून जाईल टीम गोळवलीला. 50/50 धावसंख्या पूर्ण झालेल्या आहेत, एकंदरीत 52 धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळतात स्कोरबोर्डवरती. चेंडू डावखुऱ्या हाताने लेक्स्टमच्या बाहेर, व्हाईट बॉल पडल्यानंतर जरूर आतमध्ये आला, परंतु लेक्स्टमच्या बाहेरूनच तो ट्रॅव्हल झाला आणि लॉंग स्टॉपला हा चौकार पाहायला मिळाला, जिथे काशिनाजी पाटील यांचा बॅनर आहे. या वेळेला चांगला बॉल, माहिती आहे 5 धावसंख्या आला, त्याला कंट्रोल करायला हवं.
आणि भावेशचा हा बॉल जर बघितला गेला तर पडल्यानंतर आत्मा दियाला त्याच्यामुळे नक्कीच फलंदाजाला समजलं नसावं। दीपक पाटील होते, त्यांनी लागोपाठचे दोन चेंडू डॉट खेळले गेलेत, कारण याच्या अगोदरचाही चेंडू आपण पाहिला गेला तर तो वाईट जरूर होता, परंतु अक्षयच्या शेवटच्या बॉलवरती एकही धावसंख्या मिळाली नव्हती। धावसंख्या 52, अजून एक चांगला बॉल, गती कमी, व्हेरिएशन, चेंज ऑफ द पेस। असं म्हटलं जातं की चेंज ऑफ द पेस इज अ बेस्ट वेपन, कारण गतीमध्ये मिश्रण करणं हे अस्त्र असतं गोलंदाजाचं, ते अस्त्र यूज केलं गेलं। पावलांना जरूर त्याने स्थिर ठेवलं, परंतु जी बॅट्समनची फुटवर्क करण्याची भूमिका होती ना, त्या भूमिकेला कुठेतरी नास्तूभूत करताना आपल्याला पाहायला मिळाला, तो म्हणजेच भावेश। आता धावसंख्या थांबल्यात, 52 धावा। फुल टॉस बॉल, चुकी गेली, ऑनसाईडला फक्त टर्न केला, निकेश त्या ठिकाणी टप्पा पडला। खरं तर कमी उंचीचे खेळाडू डीपमध्ये जेव्हा असतात ना, तेव्हा त्यांच्यासमोर हे प्रसंग जरूर, असा टप्पा पडला गेला, थोडासा अभाव तुम्हाला पाहायला मिळाला आणि बॉल बाउंड्रीच्या बाहेर येतो हा चौकार। या वेळेला उभो पिच बॉल उचलण्याचा प्रयत्न, बॉल अहूमध्ये आहे, गोलंदाज स्वतः जात आहेत। कॉन्फिडेंटली आय विल टेक असा कॉल दिला गेला फिल्डरला, घेतली गेली कॅच, ती म्हणजे दीपक पाटीलची, फलंदाज होईल तिसरा मैदानाच्या बाहेर लागणारा हा झटका। 56 या आकड्यावरती 5 वा टीम गोळवलेला। काहीसे महिने असतात ना, मग असे संगीत आपल्या कानावरती पोचले तर अनेक साऱ्या वाऱ्या आपल्या डोळ्यासमोर येतात। नो डाऊट कल्याण विभागातली सगळ्यात मोठी मानाची पालखी जरीमरी तिसगाव ते कार्लेगाव 4 तारखेला तीही तुम्हाला निघताना पाहायला मिळेल। संकेत गायकवाड हे त्या खऱ्यातने पालखीचे ओनर आहेत, आणि त्यानंतर आपण आज जर बघितली गेली तर आजही एक पालखी तिसगाव गावातून नक्कीच निघाली आहे। सो दोन पालख्या त्या ठिकाणी पाहायला मिळतील। फुल टॉस चेंडू, फायदा उचलला गेला, डीपमध्ये बॉलला पाठवला ऑर्थोडॉक्स लॉंगनला, शेवट गोड केलं गेलं। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राहुल, त्याच्या बॅटमधून हा मोठा फटका पाहायला मिळाला। एक चांगला स्कोर या ठिकाणी रचला गेलाय, हा रिप्लाय तुमच्या मेगा स्क्रीनवरती। बॉल जसा रिलीज झाला, फुल टॉस चेंडू, लॉलीपॉप फुल टॉस होता आणि त्याचा फायदा उचलला गेला। थोडेसे पुढे गेले, बॅकफुटला आले, फुल टॉस चेंडू लॉफ केलं गेलं, ते म्हणजेच डीपमध्ये ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला, आणि शेवटच्या बॉलवरती षटकार। टीमची धावसंख्या 62 आकड्यावरती आणि 63 धावसंख्येचं या ठिकाणी लक्ष पूर्ण करावं लागेल। ही बॅटिंग ऑर्डर मित्रांनो तुमच्या मेगा स्क्रीनवरती आहे। मंगेश नॉट आउट राहिला, ज्याने 12 चेंडूमध्ये 27 बनवल्या, 11 बनवल्या यश पाटीलने, ज्याच्यामध्ये एक चौकार एक षटकाराचा समावेश। दीपक पाटीलने बनवल्या गेल्या 8-6 चेंडू फेस करत असताना नॉट आउट राहिला राहुल, त्याने बनवल्या गेल्या 6, त्याच्या अगोदर दीपकने बनवल्या होत्या 4। त्यानंतर आपण ही बॉलिंग समरी पाहतात, षटक 2 हाताळले गेले निनादने, त्याने खर्च केला 10 धावा 20, त्याच्यामध्ये 1 विकेट आला, 1 सफलता मिळाली गेली आशिषला, त्याने खर्च केला 10 धावा 16। अक्षयने 1 विकेट घेतला, त्यांनी खर्च केला 10 धावा 10, आणि त्याच्यानंतर शेवटचं देतोरचं षटक भावेशच्या हातामध्ये, त्याने खर्च केला 10 धावा 16, त्यालाही 1 सफलता मिळाली गेली। अशा
भेटीतून प्रेम दिलं तुमच्या सगळ्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आणि आर्य ट्रॉफीच्या माध्यमातून मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. 63 धावसंख्येचा टार्गेट आणि ते टार्गेट कशा प्रकारे पूर्ण केलं जाईल या कॉमेंटरी बॉक्स मध्ये आपण करूया चेंजेस. आणि कॉमेंटरी बॉक्स मध्ये मी इन्व्हाइट करतोय एक असा आवाज जो रोहा अलीबाग या ठिकाणी जाऊन सुद्धा आपल्या नावाची चर्चा करत आणि ॲज अ कॉमेंटेटर म्हणून तो नेहमी करत असतो आणि क्रिकेटच्या अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये त्याला एक अव्वल दर्जाचं स्थान या समालोचन क्षेत्रामध्ये दिलेलं आहे. या जाऊया क्रिकेटचा आनंद आणि क्रिकेटचा भरपूर अनुभव असणारा हा समालोचक तुमच्या समोर येईल. व्हॉइस ऑफ नेतिवली प्रथमेश ठाकूर सरांच्या वाणीतून ऐकूया हे खेळाचं दुसरं सत्र. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच भाग्यजी मात्रे सर. आपण सातत्यानं सुंदर समालोचन त्याचं देखील आपल्याला ऐकायला मिळतं. त्या स्पर्धेमध्ये महत्त्वाची मदत ज्यांनी केल्या दमदार आमदार राजू शेठ पाटील साहेब, त्याचप्रमाणे विनोदजी पाटील साहेब ज्यांना की विद्यमान अध्यक्ष आहेत कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेचे, त्यानंतर माझे सरपंच काटी समाजसेवक आणि ठाणे जिल्ह्याचा संपूर्ण जर आपण विचार केला तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यामधून सर्वात जास्त प्रदर टुर्नामेंटसाठी बाईक पुरस्कृत करणारे व्यक्तिमत्व काशिनाथ शेठ पाटील साहेब, त्यानंतर संदीप मात्रे असतील, नरेश ठाकूर असतील, मुरलीधर मात्रे असतील, रक्षित गायकर असतील, दत्तात्रय वज असतील, कुणाल पाटील असतील, तकदीर काळन असतील, शामू शेठ, त्याचप्रमाणे पंकजी केणे, प्रमोदजी भंडारी, शिवराजी केणे, समीरजी पाटील, दत्ताजी ठाकूर, मनोजी ठाकूर, ज्ञानेश्वरजी केणे, सुधीरजी केणे, प्रेमजी पाटील, प्रमोदजी केणे, संजयजी केणे, अक्षयजी केणे, सुखदेवजी ठाकूर, संदीप जी मात्रे, संतोषी केणे, पुष्करजी पाटील, मंगेशजी ठाकूर, त्याचप्रमाणे सौभाग्यवती वैजता केणे, त्याचनंतर सुमान काळूराम केणे असतील, रणजित मात्रे, संदीप पाटील आणि त्यांच्या समावेश जर आपण पाहिला तर अशोकजी ठाकूर असतील, सत्यवान ठाकूर, जिग्नूजी केणे आणि संदीप करसन केणे, त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर सदे व बंटी वलीलकर या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो. विशेष सहकार्य ध्रुवी रोहित मात्रे, त्यानंतर राजेंद्र अमरे, किरण शिंदे आणि बाबोसा आलेकर या सर्वांचा मी हृदयाचा अंतकरणानं आभार व्यक्त करतो की आपल्यामुळेच ही दंदा क्रिकेटची स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळते. वेलकम ऑल ऑफ यू. तुम्हाला जमलेल्या तमाम क्रिकेट प्रेमींचे, कणाम रसिकांचं आणि ओम्स एमटीसी लाईव्हच्या वतीनं जॉईन झालेल्या सर्व घरबसल्या प्रेक्षकांचं आर आर ट्रॉफी 2023 मध्ये हार्दिक स्वागत. आणि इथे पहिलाच बॉल वरती खऱ्या अर्थानं स्वागत केलंय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज दीपक केनेला मिळाले विकेट. पहिल्या बॉल वरती मोठा आदरा बॅटर दर्शन बाट्युदगाव. पहिल्याच बॉल वरती इथं मिळाली विकेट. चेक टेस्ट एक धाव ऑफर करती नाही आणि पहिली विकेट गोल्डन डक शिकार आपल्याला मात्र पाहायला मिळतात. धावफलक आपण पाहिलं तर शून्यावरती पहिला धक्का. इथनं बॅटिंग करताना फलंदाज दर्शन बाद झाला, नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती निकेश, एल पी एलचे यशस्वी आयोजक, त्याचप्रमाणे मकर संक्रांत चषकाच्या आयोजनामध्ये मात्र महत्त्वपूर्ण रोल ज्याचा वाटा आपण पाहत असतो.
तो आता तिसऱ्या क्रमांकावर निकेश भोईर आला. खरं तर निकेश भोईरनं आज फिल्डर इम्प्रेस केलाय, चांगले प्रयत्न त्याचे आपल्याला पाहायला मिळाले पहिल्या सत्रामध्ये पहिल्या डावामध्ये. दुसरा डावाची सुरुवात केली डीकेनं सुंदर, विकेट जिथे मिळाली पहिली, बात केलं दर्शनला समो निकेश. धडधाकट शरीर यष्टी, मिड ऑफच्या बाहेर चेंडू चालला डीपमध्ये लॉंग ऑफला, डीपमध्ये फोल्डर, सेकंडचा कॉल, दोन धावा इझी मिळतील, दोनने धाव फलक पुढं, टीमची टोटल दोन. पहिली धाव पहिल्या धाव्याच्या शोधात होती टीम एस एस सी न्यूज आहे, तिथनं मिळाल्या मात्र या दोन धावात निकेश बाटमधनं. आणखीन एक फटका भरपूर चांगला आपल्याला पाहायला मिळाला, कलात्मक क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. जबरदस्त फटका, चेंडू जाईल सीमा पार, चार. ओ पुन्हा एकदा लॉफ करायचा होता, बॅटच्या प्रॉपर संपर्कात आला नाहीये, विकेटचं पतन होत आहे. चौकार जो आला त्याचं प्रत्युत्तर देत असताना मात्र ही मिळवली विकेट. दीपक केने गोलंदाजी मार्क वर, हो यावेळेस देखील वेगवान तेज तर्रार चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. गती भरपूर आहे डीकेकडे आणि त्याच गतीचा वापर देखील आपल्याला करताना तो पाहायला मिळतो. खरं तर ग्रामीण क्रिकेट खेळताना ऑलराऊंडरची भूमिका तो बजावतो, पण शहरी विभागामध्ये जेव्हा तो क्रिकेट खेळतो, सिटी क्रिकेट आपण म्हणूया, ओपन क्रिकेट म्हणूया, तेव्हा मात्र ॲज अ फिल्डर आणि ॲज अ बॅटर त्याला खरं तर महत्त्वपूर्ण नजरेनं त्याच्याकडे पाहिलं जातं. पण गती देखील तितकीच त्याच्याकडे आपल्याला पाहायला मिळते, भरपूर प्रचंड गती आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न, जिथे दोन विकेट तब्बल गमावले एस सी सी न्यूजनं, धावसंख्या फक्त सहा आपल्याला पाहायला मिळतात. लक्ष अजूनही 57 धावांचं आहे, 62 बनवलं 63चं लक्ष झाल्यात सहा, म्हणजे येणारे 24 चेंडू आणि 57 धावांची गरज. त्या लागल्या गेल्या त्या सहा, सिक्स ऑन अ बोथ, लॉस ऑफ टू विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर. सेकंड ओव्हर बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहतो तो दीपक पाटील, यापूर्वी दीपक केणेने इम्प्रेस केले, आता दीपक पाटील गोलंदाजी मार्कवरती आला. गावदी क्रिकेट संघ गोळवले आपण पाहिलं तर ते मोजक्या टुर्नामेंट खेळतात, पण ज्या प्रकारे ते खेळतात एक वेगळी छाप त्यांची आपल्याला पाहायला मिळते. खरं तर मोठ्या स्पर्धेमध्ये त्यांचा मोठा खेळ आपण बराचसा पाहिला आहे.
आणखीन एक ऑनसाइडला खेळ असा होता, हा देखील चांगला चेंडू आहे खाली पडल्याच्या नंतर मात्र खूप जास्त खाली राहिला. पुढचा बॉल ऑनसाइड वाढवला गेला, मिड ऑन क्लिअर केला, डीप मध्ये चालला बॉल, लॉंग ऑनला फिल्डर तिथे, सेकंडचा कॉल, ओ मिळणार नाहीये, अवघी एकच धाव, सिंगल धाव फुलक पुढे, टोटल 8 वर. आठ धावा दोन गडी बाद. पुढचा बॉल फुलतो, असो बीमर आहे, वेस्ट आहे कमरेसावर, नो बॉल घोषित केल्या पंचांनी, कमरेच्या वर चेंडू आढळला गेला, त्यामुळे धावसंख्या मिळतील इकडे दोन, आणि दोन धावांच्या मदतीने धाव फलक पुढे 10 वर, म्हणजे पुढचा चेंडू देखील फ्रीडचा पाहायला मिळेल आपल्याला. फ्रीड बॉल, सुवर्ण संधी फलंदाजाकडे, अखूट पासा, गतीनारा चेंडू, भरपूर वेग आपल्याला पाहायला मिळाला. फ्रीडचा बॉल होता आणि फारशी चांगली कामगिरी तिथे करता आली नाही, हुक केला असता कदाचित तर चांगला धावा मिळाला असा, म्हणून पूल करण्याचा प्रयत्न केला, छोटासा फरक हुक केला असता तर कदाचित मात्र चांगला धावा मिळाला असत्या. शॉर्ट सिलेक्शन मॅटर करता, ॲज अ बॅटर तुमच्या समोर चेंडू येतो, तुमच्याकडे फ्रॅक्शन ऑफ सेकंद आहेत शॉर्ट सिलेक्शन करण्यासाठी, आणि शॉर्ट सिलेक्शन चुकल्याच्या नंतर मात्र आपण पाहिलं जिथे धाव मिळाली नाही, बट त्यानंतरचा चौकार आला आहे. चार धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज समीर पाटीलच्या बॅटमधनं अथिक अथक परिश्रमानंतर मात्र त्याच्या बॅटमधनं चौकार आला, कारण आतापर्यंत त्याचा विचार केला तर 6 चेंडू फेस केल्यात आणि त्यामधून 4 बॉल डॉट आहेत आणि एक सिंगल आणि एक बाउंड्री आलं त्याच्या बॅटमधनं, त्यामुळे धावांसाठी संघर्ष त्याचा देखील मोठा आहे यामध्ये काही शंका नाहीये. पुन्हा एकदा सिंगल कंप्लीट केली गेली आहे, एक धाव कंप्लीट, सेकंडचा कॉल, पाहायचं एक्झॅक्टली काय घडलंय, एकच धाव. आणि नक्कीच अगदी विचार केला तर 63 धावांचं लक्ष्य 15 झालेलं आहे दोन षटकाच्या समाप्तीनंतर, 18 चेंडू आणि 48 ची गरज, 48 रिक्वायर्ड इन 18 डिलिव्हरीज, 18 चेंडू 48 ची गरज आहे. टेलिव्हिजन स्क्रीन वरती आपण एक्झॅक्टली समीकरण पाहू शकाल आणि घरबसल्या युट्यूबच्या माध्यमातून देखील बरेच प्रेक्षक मात्र आपल्यासोबत जोडले जात आहेत, त्या प्रेक्षकाचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असणार आहे. ओमसाई MTC लाईव्ह या स्पर्धेचं थेट लाईव्ह प्रक्षेपण सुरू आहे. गोलंदाजी मार्क वरती आता मंगेश गायकर गोलंदाजी मार्क वरती, ऍज अ बॅटर भरपूर विस्फोटक फलंदाजी केली. आता गोलंदाजी अटॅक देखील पाहायचा मंगेशचा कसा असणार आहे. कोलवाटा पासा बॉल कनेक्ट करायचा होता ऑन साईडला, मॅडम बॉलचं प्रॉपर कनेक्शन झालं नाही, हवं तसं कनेक्शन झालं नाही, जिथे धावसंख्या मिळाली ती फक्त 1 आणि सिंगल धावेच्या मदतीनं धाव फुलक पुढे. स्वानंद ठाकूर सांगतात धावसंख्या 16. स्लोअर वन पिक करता आला नाहीये, ऑन साईडला उडवला फटकावे मध्ये, कॅच ड्रॉप नाही. क्रिकेट खेळायचं आपल्याला सर, सलामत तो पगडी 50, थोडी स्वतःची काळजी घ्या, आय थिंक तिथे डीप मध्ये प्रवीण आहेत, संघाचा प्रमुख खेळाडू आहे प्रवीण. खरं तर गोळीवली संघ कुठेही कमी नाहीये हे त्यांनी दाखवलं होतं, काय बॅटिंग राहिली होती संपूर्ण स्पर्धेमध्ये. स्पर्धे रतनबुवा पाटील, स्मृती चषक आणि फोर व्हीलर कार त्यानं स्वतःच्या नाबाबरती केली होती, तिथून मात्र एक वेगळी ओळख नक्कीच प्रवीण वझ्या खेळाडूला आणि टीम गोळवलीला तिथे मिळाली होती.
यावरती देखील फटका चांगला बॉलवे मध्ये दीपक येणे म्हणजे मिस्टेक नाही, चांगला झेल टिपला, सोपा झेल होता आणि चांगल्या प्रकारे तो टिपला देखील गेला। चेक टेस्ट, चांगला झेल टिपला, विकेटचा पतन होत असताना फलंदाजाला बाद केला गेला। ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय, एक्झॅक्टली येस, चांगलं चित्र कव्हर केलं आमचे करतार ऑफिशियल कॅमेरामॅन, आपण पाहतोय ते आमचे नीरज फराड आहेत, वय वर्ष अगदी विचार केलं तर रोशन 11 ते 12 असेल, पण ज्या प्रकारे त्यांचं कॅमेरा वर्क आपण पाहतोय येणाऱ्या काही वर्षांमध्ये, मी तर म्हणेन खरंच खूप मोठी उंची गाठणार आहे आमच्या ऑफिशियल कॅमेरामॅन नीरज असेल, संस्कार असेल, खूप चांगली कॅमेरा वर्किंग त्यांची आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते। लो फुल टॉस ड्राईव्ह केला इनफील्डमध्ये दीपक पाटील आहेत, चेंडूला थांबवलं गेलं आणि धावसंख्या मिळते ती फक्त एक, सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे, टोटल स्कोरबोर्डवरती स्वानंद ठाकूर सांगतात 21, 21 धावा, पुढचा बॉल फटका चांगला आहे गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, थांबणार नाहीये, इनफील्डच्या डोक्यावर एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर, चेंडू फरार, सीमा पार, 4। सकाळच्या 17 पासून मात्र इम्प्रेस केला आमच्या डीजे ऑपरेटरने देखील, भरपूर चांगली कॅमेरा साऊंड क्वालिटी त्यांची आपल्याला पाहायला मिळते आज, मात्र परफेक्ट डिपार्टमेंटमध्ये बेस्ट आपल्याला पाहायला मिळतं, आमचे दोन्ही मॅच रेफरीज देखील चांगले काम करतात, ऑफिशियल टीम देखील आमचे चांगले कार्यरत आहे, MTC लाईव्ह देखील त्याचप्रमाणे, आमचे डीजे ऑपरेटर देखील, खूप सुंदर चांगली स्पर्धा आहे, मानाची सन्मान अशी अभिमान अशी, आणि गेली अनेक वर्ष मात्र या स्पर्धेचं आयोजन केलं जातं, आपण पाहतोय स्वर्गीय ऋषिकेश केणे आणि स्वर्गीय राकेश म्हात्रे यांच्या स्मरण प्रित्यर्थ RR ट्रॉफी 2023 प्रतिम पर्व, आज पहिला दिवस स्पर्धेचा, 8 संघ स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील, मात्र 8 संघांमधून कोणता 1 संघ टॉप 2 मध्ये क्वालिफाय होईल, अर्थातच मेगा फायनलमध्ये कोण दाखल होईल या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल। सामना सुरू एका बाजूला गावदेवी क्रिकेट संघ गोळीवली आणि त्याचा अगेन्स्ट SCC न्यूजे सामना आपण पाहतो, सेकंड स्पेलमध्ये दीपक केने आहेत, ऑन साईडला लॉफ करायचं होता, बॅट अँड बॉलचं कनेक्शन नाही आहे, बिहाइंड द विकेट, कोणत्याही प्रकारची यष्टीरक्षक मंगेश गायकरनं चूक केली नाही आहे, विकेटचं पतन, धक्का, तब्बल 14 बॅटिंग करताना SCC न्यूजेला फलंदाज निनाद बागटी डग आउट। बॅटिंग करत असताना टीम न्यूझीला आणि आता नवीन फलंदाज झाला मैदानाच्या आतमध्ये,
करण भावेश आला मैदानाच्या आतमध्ये, भावेश पाटील धावफलकावरती धावा लागला तर 25 धावा चार गड्यांचा मोबदल्यामध्ये 63 करायचा होता 25 झालेला आहे, आता 11 चेंडू आणि आता 38 धावांची गरज 38 रिक्वायर्ड इन कमिंग 11 डिलिव्हरीज दीपक केने फटका हवेमध्ये हा देखील मिस टायमिंग आहे फुल्डर डाऊन दी बॉल मिस्टेक होणार नाही आहे वर्ल्ड जज कॅच वन ब्रिंग्स टू सलेक्सचा दुसरा धक्का देत असताना दीपक केनेला मिळते सफलता फलंदाज भावेश बॅक टू द डगआउट प्रदीप दत्त केंडे यांच्या माध्यमातून समीर साठी सलक्षा 3 सिक्सरला 500 500 रुपयांचं कॅश प्राइस सलक्षा 3 षटकारांसाठी असणार आहे 2 साठी सलग 2 सिक्सर जरी आले तरी 500 रुपयांचं कॅश प्राइस आहे न्यू बॅटर इन प्रथमेश जाधव शरीर यष्टी धड दाखट आहे फटका देखील तसाच पाहायला मिळाला उंच तर भरपूर गेला होता पण लांबी तितकीशी मिळाली नाही धावा संख्या मिळते ती फक्त 1 6 सामना आता दूर झाला आहे एसएससी निजेच्या बाजून प्लेयर डगआउट मध्ये प्लेयरच्या व्यतिरिक्त एक जरी एक्स्ट्रा प्रेक्षक किंवा कोणी आढळला तर बघा आपल्या टीमला इतना पेनल्टी असेल या गोष्टी शिणून घ्या प्लेयर डगआउट मध्ये एक्स्ट्रा कोणी खेळाडू नसणार आहे निनाद सूचना आयोजकांची आमचा कोणताही हस्तक्षेप नाही या देखील गोष्टीशी आपण नोंद घ्या अजूनही एक्स्ट्रा प्लेयर दिसतात तिथे अशा आयोजकांना सूचना करतात प्लीज थँक्यू नाही बघा कसं आहे की आपण एक मोठी स्पर्धा खेळतोय त्यामुळं आपला वर्तणूक देखील त्याच प्रकारे चांगल्या दर्जाचा असणं गरजेचं आहे आपण स्वतः आयोजकात आपण समजून घेतली गोष्ट याबद्दल आपला आभार व्यक्त करतो 30 धावा धावफलकावरती आणि या सिंगलला ऍड करून जर आपण टोटलकडे पाहिलं तर 31 स्ट्राइकिंग इन वरती पुन्हा एकदा प्रथमेश आपल्याला पाहायला मिळतोय प्रथमेश ऑन स्ट्राइक ओ ऑन साइडला काय असा होता वेगवान चेंडू दीपक केनेचा या इनिंग मध्ये आपल्याला भरपूर वेग आपल्याला पाहायला मिळाला आणि चौथ्या षटकाची झाले सांगतात 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 7.5 होण्याच्या सरासरी आपल्या पाहिजे 31 खरं तर 24 चेंडू घेतलेत 31 बनवासाठी आणि आता 6 चेंडू शिल्लक आहेत बनवायचा दावा 32 32 रिक्वायर्ड इन कमिंग 6 डिलिव्हरीज खरं तर खूप छान संगीत आपल्याला पाहायला मिळतं डीजे मास्टरच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्याचे शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान आणि संपूर्ण भारतभरामध्ये महाराष्ट्रभरामध्ये वाजणारं गीत आहे जे गीत लिहिलं गेलं ते भोपरचे विनोद पाटील यांच्या माध्यमातून हे गीत लिहिलं गेलं आणि संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये भारताभरामध्ये गीत वाजलं गेलं खूप सुंदर संगीत एक चांगलं संगीत येणारे 6 चेंडू 32 धावांची गरज 32 करायच्या चेंडू शिल्लक आहेत फक्त 6 बॉलिंग ट्रॅक वरती यश पाटील हा देखील जन्मन ऑलराऊंडर 21 अंडर 21 चा फॉर्मॅट जर तुम्ही पाहिला तर गोळवली संघाचं प्रतिनिधित्व करताना खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचा गेस्ट फटका चांगला आहे पॉवर पॅकेट
स्ट्राइकिंग एंड वरती आपण पाहिलं तर फलंदाज समीर पाटील च्या बॅटमन पॉवर पॅक सिक्सर। आवाजी गरज चांगला चेंडू ड्राइव करना भाग पड़ल ऑफ स्टंप थोड़ा सा बाहर देवण आला डीप मध्य लॉन्ग ऑफ लाला बॉल धावा किती मिळतील पास दोन कदाचित एक मिळेल विकेट मिळते रन आउट च्या माध्यमातून। आणखीन एक फटका सांगला आता मात्र फक्त औपचारिकता शिल्लक आहे रोशन करंडा सामना मध्ये कोणत्याही प्रकारची चुरस राहिली नाही अशा प्रकारे मॅच मध्ये आपला डॉमिनन्स पाहायला मिळाला ते टीम गोळीवली सर सुरुवातीला धावा संख्या देखील चांगल्या बनवल्या गेल्या आणि त्यानंतर मात्र डिफेंड करताना देखील चांगले गोलंदाज ओव्हरऑल आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते। पुढचा बॉल यसा चेंडू चांगला आहे या चेंडूच्या शोधात होते आणि सर्व खेळाडू आता तेच म्हणत असे जर तू चांगले चेंडू आताळू शकतो तर यापूर्वी ओव्हरपिच टाकायची गरज होती का हाच आवाज दिला गेला यापूर्वी आपण पाहिलं सिक्सर आला समीरच्या बॅटमनने बटाने तर मात्र पूर्णपणे कमबॅक हे महत्त्व आहे खेळाडूचं आणि तो सांगतोय मैदानाच्या आतमध्ये की अंडर 21 फॉर्मॅटमध्ये मी टीमला लीड का करतो मी संघाचं प्रतिनिधित्व का करतोय दाखवत असताना शेवटचा एक चेंडू शिल्लक फॉर्मॅलिटी गेटिंग कंप्लीटेड औपचारिकता पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतात काय बात आहे विनयच्या बॅटमनने फटका चांगला आला होता आणि आय थिंक विनय वाटच पाहत होता की एकदाशी एखादा चेंडू खेळायला मिळाला मैदानावरती मी आलो तर पण एखादा चेंडू खेळायला मिळाला तर बरं होईल आणि शेवटचा एक चेंडू त्याला खेळायला मिळतो देखील बॅटिंग करताना अगदी विचार केला तर दीपक केनेला हवी तशी बॅटिंग करता आलं नाही विकेट अगदी पाहिलं तर दीपक केनेच्या नावावरती तब्बल चार राहिल्यात पण गोलंदाजी करताना देखील ज्याच्या नावावरती आपण पाहिलं तर एक विकेट आणि फलंदाजी करताना तब्बल 25 धावा ज्याने बनवल्या तो मंगेश गायकर ठरला या सामन्याचा हिरो सामनावीर मॅन ऑफ द मॅच। थैंक यू सो मच डीजे चला अपन लगे मैन ऑफ द मैच देना आहोत टॉस साठी देखील या दीपक अपन टॉस ला आणि मंगेश अपन मैन ऑफ द मैच से पारितोषिक कलेक्ट करण्यासाठी अपन यायचं लगे टॉस देखील आपण करणार आहोत आपल्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि मंगेशला मॅन ऑफ द मॅच देखील आपण देणार आहोत सुंदर आकर्षक ट्रॉफी आहे एक ब्युटिफुल ट्रॉफी प्लेअर ऑफ द मॅच साठी आपण पाहतोय स्वर्गीय इतवार गंगाराम पाटील यांच्या स्मरणार्थ प्रेमशेठ पाटील दातिवली यांनी आम्हाला ही ट्रॉफी पुरस्कृत केली आहे पुरस्कर्त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो आणि प्रथम मंगेश गायकर आपण या बाबूजी भोईर साहेबांना विनंती आपण या आपल्या शुभ हस्ते आपण नक्कीच नक्कीच बाबूजी भोईर साहेब आहेत आणि क्रिकेटवरती भागेसर नितांत प्रेम आहे आपल्या विभागामध्ये कुठेही क्रिकेटची स्पर्धा असू द्या
त्यांची शुभ उपस्थिती आपल्याला पाहायलाच मिळते आणि नक्कीच आपण मंगेश म्हात्रेला देतोय मान ऑफ द मॅच. वेल प्लेड मंगेश म्हात्रे, अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी भरपूर सारा शुभेच्छा. आणि नक्कीच निर्जेचे समीर दादा पाटील यांना विनंती करेन, दादा या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, आपला स्वागत तरी सन्मान नक्कीच केला जाईल स्पर्धेच्या वतीनं. आणि नक्कीच बाबू भोईर आपण थांबा जरा, आपला देखील या स्पर्धेच्या वतीने स्वागत आणि सन्मान करण्यात येईल, कारण आपल्या विभागामध्ये दादा कुठेही स्पर्धा असो आवर्जून ते भेट देतात. खरं तर क्रिकेटचे निस्सीम भक्त आहेत, बरीच वर्ष क्रिकेटची सेवा त्यांनी केलेली आहे आणि आता क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी ते मात्र प्रत्येकी स्पर्धेमध्ये ते आवर्जून तिथे हजर असतात. आमचा ऑफिशियल कॅमेरामॅन ध्रुव हे चित्र टिपतात. थँक्यू सो मच आपण बाबा आला तिथे या स्पर्धेला आपली मुख्य उपस्थिती दर्शवलीत याबद्दल आपलं खरंच आम्ही कौतुक आणि आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच समीरजी पाटील यांचा देखील आपण. आहोत